खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने दरवर्षी ठाणे शहरात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव संपन्न होणार आहे. या उत्सवाच्या तयारीला आता जोरदार सुरुवात झाली आहे. या ठिकाणच्या देवीच्या मंडपाचं पूजन खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी सौ नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, जिल्हा प्रमुख केदार दिघे, प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि त्या शहराची परंपरा जपण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चालू ठेवलं होतं आणि तीच प्रथा आज आम्ही या ठिकाणी ठाण्यामध्ये दिघे साहेबांनी त्यावेळेला स्थापन केलेले देवीचा उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, त्याच पद्धतीने इतर उत्सव असतील, शिवजयंती उत्सव असेल, मला वाटतं दिघे साहेबांनी हे चालू केलेले हे उत्सव आहे. हे आज या ठिकाणी आम्ही असेच चालू ठेवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल या उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू होते, नववर्ष दिनाच्या सुरुवातीला, आणि सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राममारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राममारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.